तुम्ही माणसं पाठवले, यांना माणसं पाठवले, 20 मिनिटांमध्ये माणसावर दादा 20 मिनिटात तिथे वगैरे ऑफिसमध्ये नोकरी करते घर जायचे अजून तुम्ही इथल्या लोकांना दम देता तुम्ही असं कशाला बोलला त्यांना तुम्ही काय करत होते तुम्हाला मुलाखत द्यायला नाही द्यायला म्हणजे काय लोक काही नाही दिली का तुम्ही हुकूमशाही करताय का त्यांच्या दर्पण आणता का तुम्ही नका म्हणून गरिबांचे मुलं मरो का तो काही तुम्हाला घेणे देणे नाही त्या संदर्भात जर कमी जास्त झालं तर पहिले गावातील लोक यांना पकडतील तुम्ही तिकडे आणला एक दिवस आता दोन दिवस अंगणवाड्याच्या लोकांच्या भविष्यात आलेल्या अंगणवाड्या मॅडम तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे तुमची जबाबदारी मुलांची पूर्ण जळगाव तालुक्यात आहे तुम्ही मग तालुक्यातल्या मुलांची जबाबदारी तुमची आहे त्यांना जेवण बरोबर मिळतं का नाही मिळतं त्यांनी सकाळी त्यांच्या शाळेत साफसफाई आहे का नाही आहे या कधी व्हिजिट मारणार का तुम्ही तेच म्हणायचं आहे तुम्ही चांगलं म्हणताय ना चांगलं दिसलं तुम तुम्हाला महाराष्ट्र बाकीची शाळा आज चांगलं दिसते उद्या तुटलं ते जबाबदार कोण तुम्ही जर याची तक्रार किंवा कोणा काही कारवाई केली नाही तर शुक्रवारी आमचं तुमच्या विरोधात जिल्हा परिषद आंदोलन मोर्चा आहे तुमच्या विरोधात करणार आहे तुमच्या पुणे पक्षाच्या व्हिडिओ असतील तुम्ही आहेत जे ते या संबंधित लोक त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे पूर्ण अंगणवाड्यांचे लोकप्रतिनिधी उतरलो म्हणून तुम्ही या ठिकाणी आले दोन बातम्या आल्या म्हणून तुम्ही इथे आले तुमचं काम होतं का दुसऱ्या दिवस यायला पाहिजे सकाळी यायला पाहिजे बघायला पाहिजे होत इथे घुसाला जाणार नाही तुम्ही ऑफिसला कोणीच जात नाही घुसाला ऑफिसला उघडा मला तुमच्या ऑफिसला बघतो एक दिवस आता दोन दिवस अंगणवाड्याच्या
झालेला अंगणवाड आहे. हॅलो राजू सुरेशी बोलत आहे, व्हिडिओ बोलताय ना बरोबर. बरं हे साकेगावचं आता जे प्रकरण जास्त आहे शाळेचं, या बाबतीत आपण काही चौकशी करून काही त्या ठिकाणी व्हिजिट वगैरे दिल्यात का? नाही ते पाटणकर पाटणकर करताय तुम्ही काय त्याच्याकडून माहिती घेते पाटणकर. हा तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसले नाही का? 2-3 दिवसात तुम्ही बघितलं नाही का? मग कोणाला आदेश दिले तुम्ही? मग पाटणकरने काय तुम्हाला रिप्लाय दिला, काय माहिती दिली? हा अरे केव्हा घेणार माहिती दिली? माणूस मरून जाईल तेव्हा, 1-2 फोन मारतील तेव्हा. कोणी सांगितलं शिफ्ट करायला? तुम्ही आले का इथे का पाटणकर आला इथे सांगायला? या बाबतीत साहेब आता आम्ही आंदोलन करणार आहे. अलग लक्षात हे सर्व बोगस शाळेचं बोगस काम झालेलं आहे आणि तुम्ही सर्व अधिकारी दुर्लक्ष करता. इथे चौकशी होईल एखादी मुलगा, हे पुरे शाळा बोगस आहे. परत तुम्ही शाळा चालू केलं, एखादी जर मुलगा मेला तर कोण जबाबदार त्याला? नुसतं म्हणजे नोकरी नोकरी करायची बस, बाकी ते बाकीचं तुमचं दुसरं माणुसकीचं अंग दिसत नाही मला एका द्यायच्या अधिकाऱ्याला. तुमच्या विरुद्धात देखील आंदोलन करावं लागेल आता आम्हाला. हे जी शाळा आहे तुमचं साकेगावची अंगणवाडी, त्याच काय चौकशी केली तुम्ही? नाही माहिती काय घेणार तुम्ही मरून जातील तेव्हा. साहेब व्हिडिओ साहेब तुमचं नाव सांगतो म्हणे, पाटणकरला सांगितलं म्हणे चौकशी करायची, तुम्ही काय चौकशी केली मग? हा मला विभागशी काय घेणं नाही. हॅलो पाटणकर सर ऐकून घ्या पहिले, आम्हाला तुमच्या विभागशी काही घेणं नाही. आम्हाला व्हिडिओ साहेबांनी सांगितलं, पाटणकर साहेबांना चौकशी आदेश दिले, पाटणकर साहेब चौकशी करतायत, तर तुम्ही आता 3 दिवसात काय चौकशी केली ते सांगा फक्त. मग तुमच्या तुमच्या तर व्हिडिओ सांगताय ना परवा, व्हिडिओ म्हणा चार्ज दिला म्हणे, चौकशी सांगितलं म्हणे आम्ही त्यांना. ते मला सांगू नका, तुम्हाला व्हिडिओ साहेबांनी चौकशीचे आदेश दिले का एवढं सांगा फक्त. माझा व्हिडिओ खोटे बोलताय का? तुम्ही खोटं बोलताय तर आम्ही काय समजाव? मग व्हिडिओ आम्ही असं समजायचं, व्हिडिओ खोटं बोलताय समजायचं का? नाही मग व्हिडिओ तुमचं नाव सांगतात ना, चौकशी करायला आदेश दिले म्हणून. मग शुक्रवार चालू रेग्युलर दिवस होता, तुम्ही काय करत शुक्रवार? आम्ही फक्त त्यांना फोनवर सूचना दिल्या. तुम्ही सूचना तुम्ही असं तुम्ही गंभीर नाही, तुम्हाला असं वाटलं की तिथे जावं, आपण बघावं, आपण वरिष्ठ अधिकारी जबाबदारी आपल्या आपल्या अंतर्गत शाळा आहे, या जबाबदारी आपल्या शाळेची जबाबदारी आपली, तुम्हाला असं वाटलं की तिथे जाऊन आपण बघावं स्वतः म्हणून? काय विचार बाई बघा सांगाय ना, उद्या तुमच्या रीती सांगतात. तुम्हाला काय सांगितलं आले की भेटाय का? काय सांगितलं तुम्हाला? हा बस एवढं सांगितलं. आणि तिथं बसू नका. नाही पंचनामा म्हणजे काय? तिथे पोलीस पोलिसांचं काम आहे. जसं मॅडम तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे, तुमची जबाबदारी मुलांचे पूर्ण जळगाव तालुक्यातले तुम्ही, मग तालुक्यातल्या मुलांची जबाबदारी तुमची आहे. त्यांना जेवण बरोबर मिळतं का नाही मिळतं, त्यांनी सकाळी त्यांच्या शाळेत साफसफाई आहे का नाही आहे, या कधी व्हिजिट मारणार का तुम्ही? आत्ता येऊन गेलो मात्र तुमचं व्हिजिट बुक दाखवा ना. मग तेच म्हणायचं तुम्ही चांगलं म्हणताय ना, चांगलं दिसलं तुम्हाला. आज त्या बाकीच्या शाळा आज चांगलं दिसते, उद्या तुटलं ते जबाबदार कोण? नाही वाचिक पाहिजे शाळा तुमच्यावर कायदा पाहिजे. शुक्रवार नंतर तुम्ही आज येतात सोमवारी, ते 2-3 व्हिडिओ क्लिप आल्यावर त्याची चर्चा झाल्यावर वाचा फुटल्यावर आले तुम्ही, तर अशा वाचा फुटल्या तर तुम्ही आले नसते. आता आज सोमवार आहे ना, शुक्रवारपर्यंत तुम्ही जर याची तक्रार किंवा कोणा काही कारवाई केली नाही तर शुक्रवारी आमचं तुमच्या विरोधात जिल्हा परिषदमध्ये आंदोलन मोर्चा आहे, तुमच्या विरोधात करणार आहे.
तुमच्या पुणे परिषदेमध्ये व्हिडिओ असतील, तुम्ही आहेत ज्याचे या संबंधित लोक त्यांच्या मुलांना घेऊन करणार आहेत. इथे गोरगरिबांचे लोक आहेत, 300-200 रुपये मजुरी काम करतात, अशा लोकांची मुलं या शाळेत या बालवाडीत येत आहेत. हा, तुम्ही टिंगल बोलता त्यांची. या बाहेर दोन तर 5-7 रुपये करता नोकऱ्या करतात. तुम्हाला शासनाचा पगार मिळतो 25-50 रुपये. तुम्हाला काय करायचं तुम्हाला म्हणजे ज्या नोकरी आपण करतो मॅडम, तुम्हाला पण नातं असतील, पोत असतील, पोर असतील, थोडस त्या भावना आपण समजायला पाहिजे. आपल्या समाज आपल्या घरातल्या ज्या भावना त्या दुसऱ्या मुलांच्या भावना दुसऱ्या आई बाबांच्या भावना असतात. दुर्दैवाने हे जर पडलं असतं तर काय हे पूर्ण गाव पडलं असतं का त्यांना झाल्याचं काय त्याचं जबाबदार कोण राहिलं असतं. तुम्ही शुक्रवारपर्यंत जर निवाळा करा नाही तर शुक्रवारी आम्ही मग त्या जिल्हा परिषद आंदोलन करणार आहे आणि तुमचे सर्व विजय लोक वगैरे त्याची माहिती आपल्याला मागणार आहे आणि प्रत्येक गावाला परत आम्ही याला सूचना दिली. कार्यकर्ते अंगणवाडीमध्ये कोणकोणते काय आले, आमचे ग्रामसेवक आहेत, आमचे सरपंच आहेत, आमच्या ग्रामपंच सदस्य आहेत, आमच्या शहरामध्ये नगरसेवक आहेत, एवढ्या कोण एक लेटर पॅड आम्ही पत्र घेणार आहे. ग्राम अंगणवाडीला काय काय सुविधा, अंगणवाडीचे किती लोक काय विजय देत आहोत, त्याच्यामध्ये अंगणवाडीचे अधिकारी असतील, अंगणवाडी शिकवणारे असतील, अंगणवाडी सेविका असतील, जे सापडले त्याच्याबद्दल तक्रार करणार आहे. आता नियोजन काय तुमचं? आम्ही ग्रामपंचायतीला इथं बसू शकत नाही, ती पण एक अंगणवाडी आहे, ज्या घातक अंगणवाडी आहे त्याच्या पर्यायी व्यवस्था तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तिथं अंगणवाडी शिफ्ट करतो. कारण हे बसण्याला धोका आहे. प्रशासन चाललं याचा सर्वांच्या समोर शिस्त आहे त्यांना सांगितलंय असं प्रशासन चाललं तर कसं काय मुली काय वाटत नाही लोकांचं कसं काय भलवली शासनाची योजना कसं वाटत शासनाचे शिक्षणाचे धोरण आहे ते कसं काय पुढे जाईल काय समजत नाही. ते जाऊ द्या मला. बांधकाम कोणाच्या अंतर्गत झालंय? जुनं असं का नवीन असं? जुनं कसलं नवीन आहे ते बांधकाम? 2 वर्ष झाले त्याला. मला माझा एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. ही जी शाळाचं बांधकाम झालेलं आहे हे कोणाच्या अंडर बांधकाम कोणी केलं? ते कोणी टेंडर काढलं होतं? मग तुम्ही कसं काय तुमचं अंग झटकता? या मॅडमचा फक्त काय विद्यार्थ्यांना शाली पोशार पुरवण्याचे तिथे शाळा शिकतायत का नाही हे त्यांचं काम. तुमचं काम इमारत इमारत हे करायची बघायची. देखभाल दुरुस्ती कोणाकडे त्याची? तुमच्याकडेच आहे ना? पूर्ण बांधकाम झाल्यानंतर ठेकेदार कोणाच्या ताब्यात देतो देखभाल दुरुस्तीसाठी? कोण घेतो ताब्यात? हा हा ग्रामपंचायतच्या ताब्यात फक्त जागा असते, एक बलदुरुस्ती तुमच्याकडे असते त्याची. त्याची रिपेरिंग काही तुटलं काही झालं तर तुमच्याकडे असते ती. त्या ठेकेदाराला निवेदन, ठेकेदाराला तुम्ही आज पत्र दिलं नाही तर उद्या तुमच्या पंचायत समितीवर येणार. मी उद्या येणार आहे आणि आम्ही तिथे आंदोलन करणार आहे. मला लक्षात लहान भाऊ घरी, तुम्ही मी घरी लहान भाऊ, आपण एक दुसऱ्याचे भाऊ वेगळे. पण प्रशासक बाब आहे, तुम्ही एक प्रशासक म्हणून जबाबदारी अधिकारी आहेत, मी एक लोकप्रतिनिधी कार्यकर्ता आहे. तर एक ही गोष्ट वेगळी आणि भाऊ आपण वेगळे. हां, तुम्हाला जनहितासाठी लोकांना तिथे बसवलंय ना, आम्ही जनहितासाठीच काम करतो. लोकांवर अन्याय होता कामाने तुमच्याकडून आमच्याकडून बी, हे दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. रुबाब आपला अरे खावा.
व्हायचा नाही कुठंचा जवाब आपला शहरात गावात समध्यात रुबाब आपला व्हायचा नाही कुठंचा जवाब बोले बळी राजा सांगतो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी के नाही राजा पक्का
शिवरात्र बनारा बोले बळी राजा सांग तो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.